कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। बालपण स्कूल पानोडीच्या चिमुकल्यांची आले व हळदीच्या शेतीस भेट। बालपण स्कूल पानोडीच्या चौथी व पाचवीच्या विद्यार्थ्यांनी आज फील्ड व्हिजिट अंतर्गत पानोडी येथील राजेंद्र जाधव यांच्या आले शेती व हळदीच्या शेतीस भेट देत एक कृतीयुक्त शिक्षणाचा विद्यार्थ्यांनी आनंद घेतला। आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण शेतीविषयी बरीच माहिती नसते। आले व हळद हे फक्त सातारा सांगली कोल्हापूर या भागातच पिकते इतकेच विद्यार्थ्यांना माहीत असते, परंतु आज या शेतीचे आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात विविध पिके शेतकरी घेत आहे। विद्यार्थ्यांना आले व हळद फक्त आपली घरी बघितली होती, परंतु शेतात ती कशी पिकते, त्याचे बियाणे, त्याची रोपे, तयार झालेले आले व हळद जमिनीतून कशा प्रकारे काढले जाते याविषयी चौथी व पाचवीच्या विद्यार्थ्यांना अजिबातच माहिती नव्हते। आले व हळद जमिनीवर की जमिनीखाली असते हे माहीत नव्हते, पण आज विद्यार्थ्यांनी सदर शेतीस भेट दिली असता शेतात जाऊन ही शेती कशा प्रकारे केली जाते त्याविषयी अतिशय सखोल माहिती घेत शालेय अभ्यासक्रमातील एक प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी स्वतः अनुभवले। नवीन अशा आले व हळद या पिकांविषयी सुंदर असे मार्गदर्शन विज्ञान विषयाच्या शिक्षिका व शाळेतील सर्व विषय शिक्षिकेंनी विद्यार्थ्यांना करत एक शेतीविषयीचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना आज अनुभवायस मिळाले। नमस्कार, आज आपण उपक्रमशील शेतकरी राजेंद्र जाधव यांच्या शेतामध्ये आहोत। या शेतामध्ये आपण कल्टिवेशन ऑफ जिंजर अँड कल्टिवेशन ऑफ टर्मरिक यासाठी फील्ड व्हिजिट केलेली आहे। आपण ज्ञान विज्ञा बहुउद्देशीय संस्थेचे बालपण इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज पानोडी येथून आपण फोर्थ आणि फिफ्थची स्टुडंट्स घेऊन आलेलो आहोत। तर त्यांच्या फील्ड व्हिजिटमध्ये आल्याची शेती आणि हळदीची शेती त्यांना इथे दाखवण्यात आली आहे। धन्यवाद। बालपण स्कूल नेहमी सखोल असे ज्ञान व प्रात्यक्षिक मुलांना मिळावे यासाठी प्रयत्नशील असते। विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण ज्ञानासाठी बालपण स्कूल पानोळी नेहमी विद्यार्थ्यांसाठी बालपण स्कूलच्या प्रमुख सौ सोनाली मुंडे या नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असतात। बालपणच्या या उपक्रमाची भारतातील विविध संस्था व्यक्ती यांनी दखल घेतलेली आहे व चिमुकल्यांचे व शाळेचे कौतुकही केले आहे। दोघांमध्ये फरक काय कोण सांगेल? हे आहे आलं जिंजर आणि हे आहे हळद टर्मरिक। आपले जिंजरचे लीव्स स्मॉल आहेत हो की नाही, आणि हळदीची पानं कशी आहेत, लांब लांब आहेत, पण दोघ जण जमिनीच्या खाली येतात, पण त्याला आपण रूट म्हणायचं नाही, काय म्हणायचं, रायझोम, मॉडिफाईड स्टेम। हॅव यू अंडरस्टूड एव्हरी वन? डू यू हॅव एनी डिफिकल्टी नाउ? तुम्हाला जर रोग दाखवलं तर ओळखता येईल? ओके, ठीक, थँक्यू। आजच्या फील्ड व्हिजिटमध्ये विद्यार्थ्यांमध्ये अतिशय कुतूहल व उत्सुकता होती। कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी मुजीब शेख, संगमनेर।